ई इयत्ता चौथी, विषय बालभारती, पाठाचे नाव आहे आनंदाचं झाड। आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न एक, एका वाक्यात उत्तरे लिहा। यातील प्रश्न अ, शेवग्याच्या झाडावर कोणत्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते? उत्तर, शेवग्याच्या झाडावर पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते। प्रश्न आ, हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर कोणाचा मेळा भरत असे? उत्तर, हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगी बेरंगी पक्ष्यांचा मेळा भरत असे। प्रश्न ई, पशु पक्षी कीटक किड्यांचे माहेर कोणते? उत्तर, लेखिकेचा शेवगा हे पशु पक्षी कीटक किड्यांचे माहेर होते। प्रश्न क्रमांक दोन, तीन चार वाक्यात उत्तरे लिहा। यातील प्रश्न अ, झाडे आपल्याला काय काय देतात? उत्तर, झाडे आपल्याला फळे व फुले देतात। झाडे सावली देतात, ती पक्ष्यांना घरे देतात। प्रश्न आ, शेवग्यामुळे लेखिकेला पक्ष्यांच्या कोणकोणत्या गोष्टींची ओळख झाली? उत्तर, शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसावर भुंगे गुंजारव करीत रुंजी घालतात। मधमाशा व फुलचुख्या फुलातला मध अलगद चोखतात। तांबट पक्षी टणत्कार करतो। कोकीळ पक्षी शांतपणे झुलतो, तर पोपटांचे थवे पराग केशर फस्त करतात। पक्ष्यांच्या या गोष्टींची ओळख लेखिकेला शेवग्यामुळे झाली। प्रश्न ई, लेखिकेला शेवग्याने काय काय दिले? उत्तर, शेवगा लेखिकेचा आवडता मित्र झाला। शेवग्याने लेखिकेचे मनोरंजन केले, ज्ञान व आनंद दिला। कितीतरी पक्ष्यांची, किड्यांची व कीटकांची ओळख करून दिली शेवग्याच्या रंगाने व फुलोऱ्याने। लेखिकेला नवीन उत्साह दिला। प्रश्न तीन, कोण कोणास म्हणाले? प्रश्न अ, दारात कधीही शेवगा लावू नये, घरात भांडणं होतात, हे झाड तुम्ही तोडून टाका। उत्तर, असे शेजारच्या काकू लेखिकेला व त्यांच्या आईला म्हणाल्या। प्रश्न आ, मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही। उत्तर, असे लेखिकेची आई शेजारच्या काकूंना म्हणाली। प्रश्न ई, अहो लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही? उत्तर, असे शेजारच्या काकू लेखिकेच्या आईला म्हणाल्या। प्रश्न चार, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा। यातील प्रश्न क्रमांक अ, हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर टिंबटिंब पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता। रंगी बेरंगी। पुढील प्रश्न, अलगत हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ टिंबटिंब झुंबड मला दिसली। फुलचुख्यांची। पुढील प्रश्न, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूप घेत आमचा टिंबटिंब उभा आहे। शेवगा। प्रश्न क्रमांक पाच, शेवग्याच्या झाडावर
येणाऱ्या विविध पक्ष्यांची नावे पाठात आली आहेत त्यांची यादी करा. उत्तर: 1. मधमाशा, 2. फुलचुख्या, 3. तांबट, 4. कोकिळ, 5. राघू, 6. बुलबुल, 7. चिमण्या, 8. साळुंख्या, 9. खंड्या. प्रश्न क्रमांक 6. कार प्रत्यय जोडून नवीन शब्द बनवा. उदाहरणार्थ गीत गीतकार, संगीत संगीतकार, चित्र चित्रकार, नाटक नाटककार, कला कलाकार. प्रश्न क्रमांक 7. खालील शब्द समूहांचा वाक्यात उपयोग करा. 1. परोपकार करणे, वाक्यात उपयोग पहा. सर्व संतांनी समाजाला परोपकार करण्याची शिकवण दिली. 2. आधार देणे, संकटात सापडलेल्या पांडूला शंकरने आधार दिला. 3. फस्त करणे, रामूने बशीतले सर्व लाडू फस्त केले. 4. रुंजी घालणे, बागेतल्या फुलांवर फुलपाखरू रुंजी घालत होते. 5. सुळकी मारणे, रामने नदीच्या पाण्यात उंचावरून सुळकी मारली. प्रश्न क्रमांक 8. शेवग्याच्या शेंगांपासून कोणकोणते पदार्थ बनवतात? त्यातल्या कोणत्याही एका पदार्थाची कृती आई बाबांना विचारून लिहा. उदाहरणार्थ शेवग्याचं पिठलं. उत्तर: पदार्थ 1. पिठलं, 2. भाजी, 3. आमटी, 4. सांबर. बालमित्रांनो, वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर अक्षरात वहीत लिहून काढा. धन्यवाद.